अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न इतर शत्रूंच्या माध्यमातून केला जातो आहे. एक तर असं आहे की या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून देशभरात आणि राज्यभरामध्ये जी काही महत्त्वाची कारणं एनडीए पिछाडीवरती जाण्यामध्ये झाली, त्याच्यामध्ये संविधानाच्या संदर्भामध्ये केलेला अपप्रचार हा मतदारांच्या मनामध्ये इतका खोलवर रुजला की त्याच्या संदर्भातल्या त्यांच्या मनातली साशंकता दूर करण्यामध्ये आम्हाला सर्व स्तरावरती त्या ठिकाणी अपयश आलं. अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा एक असुरक्षतेची भावना निर्माण करण्याचा नॅरेटिव्ह हा इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्याकडनं खूप केला गेला, त्याच्यात त्यांना यश त्या ठिकाणी मिळालं. आता आपण जे सांगतायत ते नेमका कुणी अहवाल दिला आहे, काय अहवाल दिला आहे, त्याच्या तपशिलामध्ये ज्यावेळेला आम्ही जाऊ किंवा भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचे राज्यस्तरीय नेते एकत्रितपणाने बसू, त्यावेळेला वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातली स्थितीसुद्धा जाणून घेऊ. आता आपण म्हणालास तर म्हाडा, तर म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये फलटण विधानसभा मतदारसंघ आहे, इथं राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण आहेत, तिथं तर मताधिक्य आज निंबाळकरांना म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे पर्यायाने महायुतीच्या उमेदवारांना मिळालेलं आहे. आता ठीक आहे, दिंडोरी विधान लोकसभा मतदारसंघामध्ये असेल, तसं पाहिलं तर मग बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, त्या ठिकाणी मताधिक्य मिळालेलं आहे. हे ऐक्यू बातमींच्या वरती प्रदेशाध्यक्ष असताना मी मतप्रदर्शन करणं योग्य राहणार नाही. आम्ही 48 विधान लोकसभा मतदारसंघात सेवावलोकन नक्कीच करू, कारण आज भारतीय जनता पक्षाचे जवळपास 115 आमदार आहेत, 105 कमळ चिन्हावरती अधिक 10 अपक्ष निवडून आलेले आहेत, शिवसेनेचे सुद्धा आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आज जे आमच्यासोबत आहेत ते आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मतदारसंघातला आम्ही अनालिसिस नक्की त्या ठिकाणी करू, परंतु जाणीवपूर्वक अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न इतर शत्रूंच्या माध्यमातून केला जातो आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून या संदर्भातली स्पष्टपणाची कुठलीही भूमिका नक्की त्या ठिकाणी नाही. या उलट एनडीएच्या बैठकीला ज्याला आम्ही दिल्लीला होतो, एनडीएच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक झाली त्यावेळेला दिल्लीला होतो, त्यावेळेला दिल्लीतील शिस्तस्थ नेतृत्वाच्या जवळ झालेली चर्चा असेल, राज्यांतील नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांच्यासमोर ज्यावेळेला माझी चर्चा झाली त्याला अशा पद्धतीची कुठेही चर्चा आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आली नाही चर्चेमध्ये. या उलट विधानसभेच्या निवडणुकीला ताकदीने महायुती म्हणून कसं सामोरं जायचं याचं नियोजन आता आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.